भारतीय जनता युवा पार्टी पश्चिम नागपुर द्वारा 500 फीट का तिरंगा ध्वज बनाकर रामनगर से फुटाला तक पैदल मार्च निकाला गया। इस कार्यक्रम का आयोजन बीते 9 सालों से किया जा रहा है। ऐसी जानकारी आयोजक भारतीय जनता युवा पार्टी पश्चिम नागपुर के महामंत्री योगेश पाथपोर द्वारा दी गई। भारतीय जनता युवा पार्टी पश्चिम नागपुर के महामंत्री योगेश पासपोर द्वारा बीते 9 साल से तिरंगे के सम्मान में 500 फीट का तिरंगा बनाकर पैदल मार्च निकाला जाता है। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य है एक तिरंगा ध्वज का अपमान न हो, क्योंकि हर कोई आजकल झंडा लेकर कहीं भी उसे फेंक देते हैं, जो कि एक बहुत ही खेदजनक बात है। इसलिए एक झंडा जिसे युवा साथी मिलकर पैदल मार्च निकालते हैं। नमस्कार सर्वांना। आणि हा जो झेंडा आहे हा 500 फूट आपण त्याला 200 मीटर म्हणतो, म्हणजे हा जवळपास 600 फुटाचा असतो आणि याला पकडायला कमीत कमी 300 लोक लागतात। आणि काही काही एन जी ओ, काही युवा मोर्चा असं सगळ्यांच्या मिळून हा कार्यक्रम आम्ही करतो दरवेळेस। आणि हा रामनगर ते शंकरनगर, शंकरनगर ते लक्ष्मीभवन, लक्ष्मीभवन ते लॉ कॉलेज, लॉ कॉलेज ते फुटारा, हे दरवर्षी आता हा 9वा टाईम आहे आमचा की आम्ही याला ऑर्गनाईज केला आणि तो सक्सेसफुली सगळ्या मित्रपरिवारांच्या तर्फे आम्हाला दरवर्षी याचा चांगला प्रतिसाद मिळतो। याचा उद्देश असा असतो की जे लोक हुल्लडबाजी, जे पोरं आधी हुल्लडबाजी करायचे, स्टंट करायचे, बाईक याच्यात करायचे, तर त्या सगळ्यांना एक शांती आणि एक पैदल मार्च आणि इतका आपला अखंड भारत आहे तर असा अखंड एक झेंडा आपण दरवर्षी काढतो। आणि त्या अखंड झेंड्यामध्ये आम्ही पैदल जाऊन शांततेत हा कार्यक्रम व्हावा, विदाऊट डीजे, विदाऊट काही वल्गर वस्तू न होता, याच्यासाठी तो उद्देश होता की सगळ्यांनी हा शांतपणे हा कार्यक्रम। बीते 9 सालों से यह उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा के महामंत्री योगेश पाथपोर द्वारा किया जा रहा है, जो कि सराहनीय है, ऐसा पूर्व विधायक सुधाकर देशमुख द्वारा कहा गया। यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि एक चांगला संदेश या निमित्ताने नागपूरकरांना देत आहेत की प्रजासत्ताक दिनाचं महत्व, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचं महत्व नवीन पिढीला कळावं आणि स्वातंत्र्य असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल या दोन्ही दिवशी हा फ्लॅगमार्क निघतो, किंवा प्रजासत्ताक दिनालाच निघतो असं नाही तर 15 ऑगस्टलासुद्धा हा फ्लॅगमार्क निघतो। आणि या दोन्ही दिनाचं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये काय महत्त्व आहे, प्रजासत्ताक दिनाला जी घटना आपल्याला लागू झाली त्या घटनेने आपल्याला काय अधिकार दिलेले आहे आणि या घटनेच्या अंतर्गत जे राज्य चालतं त्याचे मूलभूत अधिकार जे आपल्याला दिले आहे त्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला मिळालेल्या अधिकाराचं आपण पालन करतो आहे की नाही, किंवा ते अधिकार आपल्याला प्राप्त होतात की नाही, मी प्राप्त होत नसेल ते प्राप्त घेण्याकरता आपण निश्चितपणानं आपण संघर्ष केला पाहिजे आणि ते प्राप्त करून घेतले पाहिजे, हा संदेश या फ्लॅगमार्कच्या माध्यमातून सातत्याने दिला जातो। प्रजासत्ताक दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि जसं म्हटलं जाते, ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, ये देश का यारो क्या कहना, तसंच खरंच खूप सुंदर आपला हा देश आहे। आणि 26 जानेवारी 1949ला आपल्याला संविधान मिळाला होता आणि 1950ला 26 जानेवारीला आपण याला स्वीकृत केलं, आपण स्वीकारलं आणि म्हणून आज आपण खूप चांगले। आणि मला असं वाटते की प्रत्येक देशवासियाला असं वाटते की या देशातला मी मालक आहे, कारण आपण तोपर्यंत गुलामगिरीमध्ये राहिलेलो होतो। म्हणून आज जे काही आपण आज आनंद घेतो आहे, मला वाटते ज्या कर्मवीरांनी, ज्या लोकांनी या देशासाठी प्राण दिले, त्या सगळ्यांना आज, त्या सगळ्यांची आठवण करण्याचा आज हा दिवस आहे। म्हणून मी आजच्या या दिवशी त्या सर्व देशभक्तांना आणि ज्यांनी कोणी आपल्या प्राण दिले या देशाकरिता, त्यांना मी आज नमन करते आणि पुन्हा एकदा 72व्या प्रजासत्ताक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। भारतीय जनता युवा मोर्चाद्वारा गत अनेक वर्षों से एक विशाल राष्ट्रध्वज की रैली निकाली जाती है, जिसमें बड़े प्रमाण में नौजवान समाविष्ट होते हैं। यह रैली नौजवानों में एक नई उमंग, नई तरंग, राष्ट्र के प्रति समर्पण का भाव उत्पन्न करती है। इस आयोजन को मैं हार्दिक शुभकामना देना चाहता हूं और जो कार्यकर्ता मिलकर के इस आयोजन के लिए पूरी मेहनत करते हैं उनका अभिनंदन भी करना चाहता हूँ। यह जो कार्यकाल है, इस कार्यकाल में मुझे कुल मिला के ऐसा लगता है कि संक्रमण के कार्यकाल में नौजवानों को राष्ट्र के प्रति प्रेम उत्पन्न करने की नितांत आवश्यकता है, जो पाठ्यपुत्र पुस्तकों के माध्यम से तो अभी नहीं हो रहा है, आने वाले समय में शायद हो सकता है। लेकिन ऐसे आयोजनों को करके राष्ट्र के प्रति समर्पण का भाव जागृत करने का यह जो संकल्प उन्होंने लिया है, इसलिए मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ, अभिनंदन।
कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BC News, नागपुर।